नमस्कार, डिजिटल प्रभातमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपण साताऱ्यातील मतमोजणी केंद्राच्या इथं आलो आहे, जिथं एकूण 6 विधानसभा मतदारसंघाची मोजणी आणि सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात खटावमान आणि सातारा विधानसभा मतदारसंघ सोडला तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे. मानमध्ये भाजपाचे जयकुमार कोरे आघाडीवर आहेत तर साताऱ्यामध्ये भाजपाचे श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे आघाडीवर आहेत. मात्र सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीचा निकाल आकडेवारीची आहे ती जाहीर करण्यास प्रशासनाकडून विलंब होतोय. पाहूयात नक्की कशा पद्धतीने हे निकाल लागलेले आहेत. आतापर्यंत तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जिल्ह्यामध्ये आघाडी दिसते. इथं कडक बंदोबस्त कशा पद्धतीने आहे. एकंदरीत पोलिसांनी या मतदान केंद्राला छावणीचं स्वरूप दिलेलं आहे. CISF असेल, SRP असेल, सातारा पोलीस असतील आणि केंद्रीय राखीव पोलीस दल असेल, QRT गाड्या असतील, अशा पद्धतीनं खडा बंदोबस्त या ठिकाणी आहे. काही वेळातच लोकसभेची आकडेवारीसुद्धा बाहेर येईल. कॅमेरापर्सन तबरेस, मी प्रशांत जाधव, डिजिटल प्रभास.